सिडकोने 3322 घरांसाठी जी लॉटरी जाहीर केली आहे. आपल्याला माहीत आहे सिडकोचे ही लॉटरी द्रोणागिरी आणि तलोजा या लोकेशनसाठी आहे. आता ज्यांनी ज्यांनी सिडको लॉटरीसाठी अर्ज केला आहे त्या सर्वांना हे लॉटरीचे लोकेशन्स कसे असतील, आजूबाजूचा परिसर कसा असेल, लोकॅलिटी काय असेल, सॅम्पल फ्लॅट कसे असतील, EWS आणि LIG साठी असे बरेच प्रश्न पडले असतील. आणि म्हणूनच आज आपण द्रोणागिरी सेक्टर 12 प्लॉट नंबर 68 इथे असलेला सिडकोचा भैरवी गृहसंकल्प कसा आहे ते पाहणार आहोत. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल. प्रोजेक्टकडे जाण्याआधी हे जे आपण पाहतोय हे आहे नावाशिवा रेल्वे स्टेशन. भैरवी गृहसंकल्पापासून नावाशिवा रेल्वे स्टेशन बाय वॉकिंग 10 ते 15 मिनिटाच्या अंतरावरती आहे. ह्या प्रोजेक्टपासून अटल सेतू हा 10 मिनिटाच्या अंतरावर तर DB पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट हे 19 ते 20 किलोमीटरवरती आहे. तसेच उरण आणि बेलापूर डिस्टन्ससुद्धा अगदी कमी मिनिटाच्या अंतरावरती आहे. असं म्हणतात फ्युचरमध्ये द्रोणागिरी लोकेशनसाठी खूप डेव्हलपमेंटचे चान्सेस आहेत. तसं पाहता असे बरेच प्रोजेक्ट्स आहेत जे JNPT उरण द्रोणागिरी या लोकेशन्सवरती येणार आहेत. सिडकोचे 3 गृहसंकल्प उभारण्यात आले आहेत द्रोणागिरीमध्ये. त्यातील पहिला आहे मल्हार गृहसंकल्प, दुसरा आहे भोपाळी गृहसंकल्प आणि तिसरा आहे भैरवी गृहसंकल्प, जे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता हा जो तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात हा आहे भैरवी गृहसंकल्प. कसा आहे हा प्रोजेक्ट चला पाहूयात. आता हा जो फ्लॅट आपण पाहणार आहोत हा फ्लॅट आहे EWS चा. आता नेक्स्ट आपण पाहूयात LIG चा फ्लॅट कसा आहे ते.
तर एकूणच सुंदर असा प्रोजेक्ट आहे, कनेक्टिव्हिटीसुद्धा छान आहे. तुम्हाला कसा वाटला हा प्रोजेक्ट नक्की कमेंट करून सांगा. भेटूयात एक नवीन गृहसंकल्प घेऊन एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जर तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. तसेच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, काय डाऊट असतील, प्रश्न असतील तर कमेंटसुद्धा करा. थँक्यू.